विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मिशन भूकरमापक म्हाडा व महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा यावर आपण सराव प्रश्नपत्रिका घेऊन येत असतो. या सराव प्रश्नपत्रिका प्लेलिस्टमधील हा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 आहे. यात आपण मुख्यत्वे सामान्य ज्ञान यावर डिस्कशन करणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांनो टोटल 30 प्रश्न असणार आहेत. हे प्रश्न 1 ते 10 प्रश्न हे राज्यघटनेवर, 11 ते 20 प्रश्न हे भूगोलावर आणि 21 ते 30 प्रश्न हे इतिहासावर असणार आहेत. लक्षात घ्या, भलेही प्लेलिस्टचं नाव मिशन भूकरमापक म्हाडा व महाराष्ट्र कटक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा जरी असले, तरी बाकी जेवढ्याही एक्झाम आहे ज्यामध्ये राज्यघटना, भूगोल आणि इतिहास हे कंटेंट असतात, त्या सर्वांसाठी हा उपयुक्त असणार आहेत. तसेच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे विद्यार्थ्यांनो. आणि लक्षात घ्या, तुमचे यश हेच आमचं ध्येय आहे, त्यानुसार आपण तुम्हाला हेल्प व्हावी ह्यासाठी ही सिरीज घेऊन आलो आहोत. चला तर मग विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये टोटल 1 ते 10 प्रश्न हे आपण राज्यघटनेवर बघणार आहोत. त्यातील प्रश्न क्रमांक 1, प्रजासत्ताक पद्धती भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहेत. इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांनो, इंग्लंड, कॅनडा, अमेरिका की फ्रान्स. योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी, फ्रान्स. प्रजासत्ताक पद्धती भारताने फ्रान्स या देशाकडून स्वीकारलेली आहे. क्वेश्चन क्रमांक 2, घटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये कोणत्या व्यक्तींच्या वित्तलब्धी, भत्ते व विशेष अधिकार याबाबत तरतुदी आहेत. राष्ट्रपती, त्यानंतर राज्यपाल, लोकसभा सभापती की सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश. विद्यार्थ्यांनो घटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये कोणत्या व्यक्तींच्या वित्तलब्धी, भत्ते व विशेष अधिकार याबाबत तरतुदी आहेत. विद्यार्थ्यांनो याचे योग्य आन्सर काय आहेत की सर्व. याचा आन्सर काय विद्यार्थ्यांनो, अजून एक खाली ऑप्शन पाहिजे होता, ई. सर्व ऑप्शन हे बरोबर आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 3 घेतोयत, कोणत्या परिशिष्टात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतील जागा वाटपाबाबत तरतुदी आहेत. कोणतं परिशिष्ट विद्यार्थ्यांनो, पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे की चौथं. योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक डी, चौथे. चौथे परिशिष्टात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतील जागा वाटपाबाबत तरतुदी आहेत. क्वेश्चन क्रमांक 4, 11वे परिशिष्ट एकूण किती विषयांशी संबंधित आहे. 16 विषय, 26 विषय, 28 विषय की 29 विषय. लक्षात घ्या, 11वे परिशिष्ट एकूण 29 विषयांशी संबंधित आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता की न्याय. योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक डी, न्याय. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये न्याय याचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे. क्वेश्चन क्रमांक 6, प्रत्येक राज्यासाठी 2 वा अधिक राज्यांसाठी 1 राज्यपाल नियुक्त करण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे. 150, 151, 152 की 153. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी, 153 हे कलम बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7 बघतोय, राज्य संस्था कल्याणकारी राज्यांसाठी प्रयत्न करेल असे कोणते मार्गदर्शक तत्व सुचवते. कलम 35, 36, 37 की 38. योग्य आन्सर काय होतं, कलम 38 राज्य संस्था कल्याणकारी राज्यांसाठी प्रयत्न करेल असे मार्गदर्शक तत्व सुचवत असते. त्यानंतर 8वा प्रश्न बघतोयत, आंध्र प्रदेश राज्याचे नवीन निर्माण होणारे राजधानीचे नाव काय आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांनो, हे तुम्हाला माहीत पाहिजे. विशाखापट्टणम, गुंटूर, विजयवाडा की अमरावती. याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी, अमरावती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा उल्लेख केलेला आहे. क्वेश्चन क्रमांक 10 बघतो विद्यार्थ्यांनो, संसदेत नागरिकत्वाचा कायदा कधी मंजूर झाला. 1950, 52, 48 की 1955. लक्षात घ्या, 1955 या वर्षी संसदेत नागरिकत्वाचा कायदा मंजूर झालेला आहे. विद्यार्थ्यांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि लक्षात घ्या, करंट अफेअर्सचं फॉर डेली करंट अफेअर्स आपण काय केलं आहे की टेलिग्रामवर एक चॅनल तयार केलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यावर आपण दिवसाला दररोज 5 प्रश्न त्यावर अपलोड करत असतो. मॉक सराव व्हावा म्हणून हा टेलिग्राम चॅनल आपणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तरी व्हिडिओ संपताच लगेच या चॅनलला जॉईन करा. पुढे जाऊयात विद्यार्थ्यांनो, आता आपण भूगोलाचे प्रश्न बघणार आहोत. 11 ते 20
हे भूगोलावर प्रश्न असणार आहेत. त्यातील पहिला प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेतील 11 प्रश्न सुरू करूयात. महाराष्ट्रातील ग्रामीण ते शहरी स्थलांतराचे सर्वात महत्त्वाचे कारण काय? शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक. लक्षात घ्या, आर्थिक कारणामुळे बरेचसे लोक ग्रामीण भागातून शहरी भागात येत असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, शंभू महादेव डोंगररांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगवेगळी झाली आहेत? नर्मदा, तापी, तापी पूर्णा, गोदावरी भीमा की भीमा कृष्ण. लक्षात घ्या, योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी, शंभू महादेव डोंगररांगांमुळे भीमा कृष्ण नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहे. क्वेश्चन क्रमांक 13, भिल्ल कोरकू या आदिवासी जमाती कोणत्या भागात आढळतात? विदर्भ, सह्याद्री रांगा, महाराष्ट्र पठार की सातपुडा रांगा. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 13 योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी, सातपुडा रांगा. भिल्ल कोरकू या आदिवासी जमाती सातपुडा रांगा या भागात आढळत असतात. पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 14, कोकण रेल्वे एकूण किती जिल्ह्यातून प्रवास करते? 4, 5, 8 की 6. लक्षात घ्या, कोकण रेल्वे एकूण 6 जिल्ह्यातून प्रवास करत असते. पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 15 बघतोयत, यवतमाळ, भंडारा, अमरावती आदी जिल्ह्यात कोणत्या मौसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो? नैऋत्य, वायव्य, आग्नेय की ईशान्य. लक्षात घ्या, यवतमाळ, भंडारा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये ईशान्य मौसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडत असतो. पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 16, स्थलांतराने कोणते परिणाम होतात? आर्थिक परिणाम, जन्मदर व मृत्यूदर बदलतो, लिंग गुणोत्तर बदलते की वरील सर्व. योग्य आंसर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. स्थलांतराने आर्थिक परिणामही होतो, जन्मदर व मृत्यूदर बदलतो, लिंग गुणोत्तर बदलते. लक्षात घ्या. क्वेश्चन क्रमांक 17 बघतोयत, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता होता? बीड, भंडारा, अमरावती की गडचिरोली. योग्य आंसर विद्यार्थ्यांना गडचिरोली. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 बघतोय, महाराष्ट्र पठारावर साधारण कशा प्रकारचे हवामान असते? आर्द्र प्रकारचे असते, दमट, थंड की उष्ण, कोरडे आणि विषम. लक्षात घ्या, महाराष्ट्र पठारावर उष्ण, कोरडे, विषम प्रकारचे हवामान बघायला भेटते. क्वेश्चन क्रमांक 19 बघतो विद्यार्थ्यांनो, 2011 जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? बीड, भंडारा, अमरावती की रत्नागिरी. योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी, रत्नागिरी जिल्ह्यात 2011 जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर सर्वाधिक बघायला भेटतं. त्यानंतर भूगोलामधील शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना कधी झाली? 1942, 1951, 1963 की 1948. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी, 1948 या वर्षी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना झाली आहे. विद्यार्थ्यांना आपल्यासाठी सिम्प्लिफाय व्हावं म्हणून आम्ही आमच्या ग्राफिक्समध्ये दरवेळेस बदल करत असतो, त्यामुळे आपणासाठी हे इंटरेस्टिंग सेशन आम्ही आणत असतो. विद्यार्थ्यांना एक व्हिडिओ बनवण्यासाठी हा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण मिनिमम 1 आवर्स आम्हाला सर्व कंटेंट गोळा करणं, ते टाईप करणं, आपणापर्यंत प्रेझेंट करणं याला वेळ जात असतो, 1 ते 2 तास वेळ जात असतो. तरी आमची एवढीच इच्छा आहे की हा जो व्हिडिओ बघितला आणि जर आवडला तर लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे, यामध्ये कंजूसपणा करू नका. सर्व कंटेंट आपण आपणासाठी मोफत आणत आहोत, कारण की तुमचं यश हेच आमचं ध्येय आहे. याच कारणामुळे मी सर्व कंटेंट आपणापर्यंत आणत असतो. तर विद्यार्थ्यांना कुठेही लाईक सबस्क्राईब करण्यामध्ये कंजूसपणा दाखवू नका, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नॉलेज शेअर करण्याने वाढत असतं, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात विद्यार्थ्यांना, आता इतिहासाची सिरीज आपण चालू करतोय. इतिहासातील पहिला प्रश्न बघायचा आहे आपल्याला, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1947, 12 एप्रिल 1948, 17 मार्च 1947 की 12 मे 1946. लक्षात घ्या, योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 12 मे 1946 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय क्वेश्चन क्रमांक 22, स्त्री मुक्तिदिन म्हणून कोणाचा दिवस पाळला जातो? पंडिता रमाबाई, महात्मा फुले, महर्षी कर्वे की ऑप्शन डी, सावित्रीबाई फुले. लक्षात घ्या, स्त्री मुक्तिदिन म्हणून सावित्रीबाई फुले यांचा दिवस पाळलेला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, महर्षी कर्वे यांनी इसवी सन 1893 कोणत्या ठिकाणी विवाहोत्तेजक मंडळे याची स्थापना केलेली आहेत? पुणे, नाशिक, मुंबई की वर्धा. लक्षात घ्या, वर्धा ठिकाणी महर्षी कर्वे यांनी इसवी सन 1893 विवाहोत्तेजक मंडळे या संस्थेची स्थापना केलेली आहे. क्वेश्चन क्रमांक 24, यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर कशाचा छापा होता? मोराचा होता, सिंहाचा होता, हत्ती की गरुड. लक्षात घ्या, यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर गरुड पक्षाचा छापा होता. पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 25 बघतोय, वसंत व्याख्यानमाला कोणी सुरू केली? आगरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे की न्यायमूर्ती रानडे. योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांनो, न्यायमूर्ती रानडे यांनी वसंत व्याख्यानमाला सुरू केलेली आहे.
त्यानंतर पुढील प्रश्न बघतोय क्वेश्चन क्रमांक 26, नागपूर करारावर विदर्भ विभागातून सहाय्य करणारे प्रतिनिधी कोण होते? गोपाळराव खेडकर, रामराव देशमुख, पंजाबराव देशमुख की वरील सर्व? लक्षात घ्या, गोपाळराव खेडकर, रामराव देशमुख आणि पंजाबराव देशमुख हे सर्व नागपूर करारावर विदर्भ विभागातून सह्या करणारे प्रतिनिधी होते. क्वेश्चन क्रमांक 27, मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणी केली? आगरकरांनी, लोकमान्य टिळकांनी, विनोबा भावेंनी की सरदार पटेल? लक्षात घ्या, सरदार पटेल यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना केली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28, यादव वंशातील शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते कोण होते? सिंहान चतुर्थ, महिपाल, हरिपाल की शंकरदेव? लक्षात घ्या, शंकरदेव हे यादव वंशातील शेवटचे सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29 घेतोय, हिंदू लेडी या नावाने टाइम्स पत्रातून कोणी लिखाण केले? पंडित रमाबाई, सरोजिनी नायडू, ताराबाई शिंदे की डॉक्टर रमाबाई? लक्षात घ्या, हिंदू लेडी या नावाने टाइम्स पत्रातून डॉक्टर रमाबाई यांनी लिखाण केलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30, पतित स्त्रियांसाठी कृपासदन संस्था कोणी सुरू केली? कृपासदन, बातमी सदन, शारदा सदन की सदानंद सदन? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी, सदानंद सदन हे या क्वेश्चनचं योग्य आन्सर आहेत. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, व्हिडिओला लाईक करायचे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे असं बेल आयकॉन असतो त्यावर क्लिक करून ऑल सिलेक्ट करायचं आहे. लक्षात घ्या, लाईक आणि सबस्क्राईब केल्याने आम्हालाही प्रेरणा मिळते की नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आणले पाहिजेत. लक्षात घ्या, तुमचं यश हेच आमचे ध्येय आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, यशाचे सूत्र काय आहे? ध्यास असला पाहिजे तुमच्याकडे, तुम्हाला भूकर मापक व्हायचे, तुम्हाला म्हाडा एक्झाम क्वालिफाय करायची, तुम्हाला इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर व्हायचं आहे किंवा बाकी कोणती पोस्ट काढायची आहेत यासाठी तुमच्याकडे ध्यास असणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने प्रयत्न करणं गरजेचं असतं. डेली जेव्हाही व्हिडिओ येतात तेव्हा इम्पॉर्टंट क्वेश्चन नोट डाऊन करणं, ते सर्व व्हिडिओ सिरीज बघणं, त्याला रिव्हाइज करणं यासाठी प्रयत्न असले पाहिजे. समर्पणाची भावना असली पाहिजे, कधीही बोर झालं नाही पाहिजे, हे डेली बेसिसवर करायचं असतं. त्यामुळे डेडिकेशनची भावना आपल्यामध्ये रुजवणं खूप गरजेचं आहे आणि कोणतीही गोष्ट जर अचीव करायची असेल तर जिद्द असली पाहिजे. बरोबर, जिद्द असली तरच कोणतीही गोष्ट तुम्ही मिळू शकतात. बरोबर, त्यानंतर चिकाटी सातत्य असलं पाहिजे विद्यार्थ्यांनो. आज व्हिडिओ बघितला उद्या बघणार नाही असं करून चालणार नाही. सकाळी 9 आणि सायंकाळी 4 वाजता दररोज डेली आपल्याकरिता प्रश्नपत्रिका येणार आहे. तर सातत्य ठेवा. 9 वाजता व्हिडिओ आला की तुम्ही प्रथम कॅन्डिडेट पाहिजे तो व्हिडिओ बघणारा, ही तुमच्याकडे चिकाटी असली पाहिजे. धैर्य ठेवा विद्यार्थ्यांनो. ह्या सर्व गोष्टी जरी केल्या तरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते धैर्य, पेशन्स. पेशन्स असले पाहिजे, जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. भलेही माझी भूकर मापक एक्झाम झाली तर पुढील एक्झाम कोणती आहेत आता माझ्यासाठी? बरोबर, मग तुमच्यासाठी जी पुढील एक्झाम असेल त्याचं प्रिपरेशन करत चालायचं आहे. जोपर्यंत तुमच्या हातात पोस्ट येत नाही, म्हणजे फक्त पोस्ट नाही तर तुम्ही ॲक्च्युली जॉईन होत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये ह्या सर्व क्वालिटी असल्या पाहिजे. ध्यास, प्रयत्न, समर्पण, जिद्द, चिकाटी आणि धैर्य याच गोष्टींसाठी आम्ही आपल्यासाठी नक्कीच हेल्प करणार आहोत, तुम्हाला मोटिवेशन करणार आहोत. यासाठी फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत विद्यार्थ्यांनो, चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. तसेच लक्षात घ्या, तुमची डेली करंट अफेअर्स, बरोबर, कोणत्याही एक्झाममध्ये डेली करंट अफेअर्स खूप महत्त्वाचं असतं. डेली करंट अफेअर्सची प्रॅक्टिस व्हावी याकरता आपण नवीन टेलिग्राम चॅनल चालू केले आहेत, करंट अंडरस्कोर अफेअर्स अंडरस्कोर मराठी. याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकतात. कृपया हा व्हिडिओ संपताच खाली जायचं आणि लगेच या चॅनलला जॉईन करायचं आहेत. आणि लक्षात घ्या, हा व्हिडिओ बघितल्यासाठी आमची पूर्ण टीम आणि मी आपले धन्यवाद मानतो. आणि आजचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनो आपण इथेच संपवतोय. पुढील प्रश्नपत्रिका क्रमांक 12 मध्ये लवकरच भेटणार आहोत. थँक्यू.